नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे पब्लिक रिलेशन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन। यासाठी आपल्याला अतिशय अनुभवयुक्त या क्षेत्रातले मार्गदर्शक लाभलेले आहेत। प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर या विषयावर आपणाशी संवाद साधतील। रवींद्र चिंचोळकर सर सध्या विभाग प्रमुख म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई विश्वविद्यालय सोलापूर, विश्वविद्यालय सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत। सरांनी ॲडॉप बोर्डाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे। मागील 10 वर्षापासून सर ह्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत। सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी सफलरित्या PhD संशोधन पूर्ण केलेलं आहे। जनसंवाद पत्रकारितेच्या वेगवेगळ्या शोध प्रकल्पांवरही सरांनी कार्य केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 2 दीर्घ शोध प्रबंधाचा आणि प्रकल्पाचा समावेश होतो। त्यात ICSSR चा 8 लाखाचा प्रोजेक्ट सरांनी पूर्ण केलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक मंत्रालयाचा सुद्धा 5 लाखाचा प्रोजेक्ट सरांनी पूर्ण केलेला आहे। सध्या सोलापूर विश्वविद्यालयाच्या विविध प्रकारचे प्रोजेक्ट सर हाताळत आहेत। सरांचे रिसर्च पेपर सुद्धा विविध ठिकाणी पब्लिश झालेले आहेत। सुमारे 23 संशोधन प्रकल्प आणि संशोधन पेपर सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये प्रकाशित केलेले आहेत। जनसंपर्काचे अंतरंग या विषयावर सरांचं एक पुस्तक देखील प्रकाशित आहे। विद्या बुक्स औरंगाबाद हे त्यांचे प्रकाशक आहेत। विशेष सांगण्याचा आनंद होतो सर की आपण आमच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून 1985 ते 1995 या कालावधीत कार्यरत होतात आणि त्यांनी आपल्या कार्याची चुणूक यावेळेस दाखवून दिलेली होती आणि मी स्वतः त्याचा एक साक्षीदार आहे। त्यामुळे विशेषतः मला त्यांचा कामाचा जो आवाक आहे जनसंपर्क क्षेत्रातला त्यावेळेस अनुभवायला मिळाला आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं भाग्य की प्रॅक्टिकल ओरिएंटेड सरांचा अनुभव आहे आणि आपल्याला ह्या जनसंपर्क या क्षेत्रातला अनुभव त्यांचा पाहता उत्तमरित्या नेट परीक्षेसंदर्भात आपल्याला ते मार्गदर्शन करतील। आणि विद्यार्थी सरांनी घडवलेले आहेत आणि विद्यार्थी प्लेसमेंट सुद्धा झालेले आहेत। तर मी आपणास विनंती करतो सर, कृपया आमच्या विद्यार्थ्यांना पब्लिक रिलेशन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन या विषयावर मार्गदर्शन करावं। आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर। तर ते आपल्याला जास्त बरं पडतं। तर हे जे कॉर्पोरेट कम्युनिकेशन किंवा असे जे शब्द आहेत मी तुम्हाला सांगितलं, तर असे काही शब्द इंग्रजीमधले आले, पर्यायी शब्द मराठीत नसले तर ते वापरले तर हरकत नाही। तर पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ अमेरिका ही जी संस्था आहे तर ती जगभरातल्या जनसंपर्क व्यावसायिकांची अमेरिकेतली एक मोठी संस्था आहे आणि ही संस्था सुरुवातीला अमेरिकेमध्ये स्थापन झाली आणि या संस्थेनेच नंतरच्या काळामध्ये मग ज्याला असं आपण म्हणतो की जनसंपर्काची आचारसंहिता वगैरे तर ती तयार केलेली आहे। तर हे पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ अमेरिका जी आहे म्हणजे जनसंपर्काच्या अनेक व्याख्या सांगितल्या जातात, अक्षरशः शेकडो व्याख्या आहे, पण ही व्याख्या जी आहे तर ती जगभरामध्ये सर्वांनी मान्य केलेली अशी व्याख्या आहे। तर ती मी तुम्हाला सांगतोय की पब्लिक रिलेशन इज अ स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन प्रोसेस दॅट बिल्ड्स म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप बिटवीन ऑर्गनायझेशन अँड देअर पब्लिक। मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो, जनसंपर्क ही अशी एक धोरणात्मक संज्ञापन प्रक्रिया आहे की जी संस्था आणि संस्थेशी संबंधित घटकांमध्ये परस्पर फायदेशीर संबंध निर्माण करते। आता एखादं कोणतंही उदाहरण घ्या, तुम्ही एखादं विद्यापीठ तुमच्या डोळ्यासमोर घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येऊ शकेल की जनसंपर्क म्हणजे नेमकं काय। तर एक विद्यापीठ, आपापलं विद्यापीठ आपण डोळ्यासमोर आणा, तर आपल्या विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून संस्था आणि संस्थेशी संबंधित घटक म्हणजे विद्यापीठाचे घटक आणि विद्यापीठाशी संबंधित घटक यांना परस्परांना फायदेशीर संबंध निर्माण करणं ह्याला जनसंपर्क असं म्हटलं जातं। तर तुम्ही कुठल्याही जनसंपर्क कार्यालयामध्ये जा, त्या ठिकाणच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचं कार्य काय आहे हे पहा, मग त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की जनसंपर्क हे काय आहे प्रामुख्यानं। तर जनसंपर्क इतर दुसरं काही नसून की ते ज्याला असं पण म्हणतो की परस्पर संबंध निर्माण करणं आणि ते अधिकाधिक विकसित करणं, ही गोष्ट यामध्ये महत्वाची आहे जनसंपर्कामध्ये सर्वात महत्वाची। जनसंपर्कामध्ये 2 शब्द आहेत हे लक्षात घ्या, पब्लिक एक शब्द आहे आणि रिलेशन्स हा एक दुसरा शब्द आहे। हे 2 शब्द मिळून जनसंपर्क ही संज्ञा तयार झालेली आहे। तर पब्लिक म्हणजे काय, तर पब्लिकचा अर्थ असा आहे मराठीमध्ये, त्याला आपण जन असं आपण म्हणतो, त्याची व्याख्या अशी केली जाते
द पीपल इंटरेस्टेड इन सेम कॉज, म्हणजे एकाच कुठल्या तरी विषयाशी ज्याला असं आपण म्हणतो त्याच्याविषयी स्वारस्य असणारे लोक. की उदाहरणार्थ आता विद्यापीठामध्ये तुम्ही शिकता, तर मग तुम्हाला कसं आहे शिक्षणाविषयी स्वारस्य आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहात, तर असेल तुम्ही लोक त्या ठिकाणी एकत्र आलेला आहात म्हणून काय आहे की तुम्ही विद्यापीठामध्ये या निमित्तानं एकत्र येता. तर म्हणून तुम्ही विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी पण काय कोण आहेत, जन आहेत. प्राध्यापक पण कोण आहेत, पब्लिक आहे, जन आहे. आणि व्यवस्थापन परिषद जी आहे विद्यापीठाची ती पण काय आहे, जन आहे. म्हणजे दोन महत्वाचे त्याच्यामध्ये हे असतात की ज्याला स्टेक होल्डर्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, कुठल्याही संस्थेचे स्टेक होल्डर जे आहेत, तर इंटरनल पब्लिक अँड एक्सटर्नल पब्लिक, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. तर अंतर्गत घटक हे जे असे असतात की ज्यांच्यावर ती संस्था जर समजा उद्या काही झालं त्या संस्थेचं तर त्या घटकांवर लगेच परिणाम होईल असे जे घटक आहेत त्याला अंतर्गत घटक मानलं जातं. आणि ज्यांच्यावर मात्र लगेच परिणाम होणार नाही म्हणजे कमी परिणाम होईल असे जे घटक असतात तर त्यांना बाह्य घटक असं म्हटलं जातं. आता ते पुढे आपण बघणार आहोत. तर मला हे सांगायचं तुम्हाला की जनसंपर्कामध्ये दोन शब्द आहेत, जन आणि संपर्क. जन म्हणजे काय ते सांगितलं तुम्हाला की एकाच विषयाशी स्वारस्य असणारे लोक जेव्हा एकत्रित येतात त्याला जन असं म्हटलं जातं. आणि संपर्क म्हणजे काय आहे, तर संवादाची मालिका, सातत्यानं चालणारी संवादाची मालिका, त्याला आपण संपर्क असं आपण म्हणतो. तर त्यामुळं आपल्या लक्षात येऊ शकेल की जनसंपर्क ही एकदाच करून संपवायची असं एक कृती नाहीये. तर जनसंपर्कामध्ये काय करावं लागतं आपल्याला, जनसंपर्कामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर सातत्यानं काम करावं लागतं. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे. आता ह्याचं थोडंसं आपण समजून घेऊयात की ह्या जनसंपर्काच्या व्याख्येमध्ये जे महत्वाचे शब्द आलेले आहेत ते कोणते आहेत, त्याचा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर जनसंपर्क ही कशी प्रक्रिया आहे, ती डेलिबरेट आहे, जाणीवपूर्वक केलेली आहे. म्हणजे जनसंपर्क हे काही आपोआप घडत नाही, जाणीवपूर्वक करावं लागतं. एखाद्या नेत्याला जर निवडून यायचं असेल तर समाजामध्ये वावरावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, ते त्याला जाणीवपूर्वक करावं लागतं. आपोआपच कुणाला लोक नेता मानत नाही. तर जनसंपर्क ही जाणीवपूर्वक केली जाणारी प्रक्रिया आहे. दुसरी कशी आहे, तर ती प्लॅन्ड आहे, नियोजनबद्ध असावी लागते. म्हणजे जनसंपर्कासाठी जे तुम्ही कार्य करता ते त्याच्या पाठीमागे नियोजन असावं लागतं की आज केलं उद्या सोडून दिलं असं त्याच्यामध्ये चालत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सस्टेनेबल, सातत्यानं चालणारी आहे. म्हणजे अनेक संस्था तुम्ही बघितलेल्या असतील की एका काळी नावाजलेल्या होत्या परंतु त्या आता लोकांच्या स्मृतीतून नामशेष झालेल्या आहेत. मग अँबॅसेडर गाडी असेल, प्रीमियर पद्मिनी असेल, किंवा अशी अनेक उत्पादनं असतील, किंवा अनेक मोठमोठे लोक असतील की अचानकच कोणीतरी एखाद्या प्रकाश झोतामध्ये येतं आणि निघून जातं, मग नंतर मग लक्षामध्ये राहत नाही लोकांच्या. ते कशामुळे होतं की त्यामध्ये सातत्य ज्या वेळेला ठेवलं जात नाही जनसंपर्कामध्ये, तर ज्या वेळेला असं घडतं त्या संस्थेनं किंवा व्यक्तीनं आपल्या जनसंपर्कामध्ये जर सातत्य ठेवलं नाही तर मग मात्र ती व्यक्ती किंवा ती संस्था लोकांच्या विस्मृतीमध्ये जाते. तर त्यामुळे ते सातत्य ठेवणं हे सातत्यानं गरजेचं असतं. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की ती म्हणजे की ज्याला असं आपण म्हणतो की पब्लिक इंटरेस्ट, म्हणजे लोकांना तुमच्या संस्थेमध्ये स्वारस्य निर्माण झालं पाहिजे किंवा वाटलं पाहिजे, असं काहीतरी कृती तुम्हाला कराव्या लागतात की जेणेकरून मग लोक तुमच्याशी जोडले जातील. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर तो आहे की टू वे कम्युनिकेशन, दुतर्फा संवाद. तर एकाच बाजूनं तुम्ही लोकांना माहिती सांगत गेलात तर ते उपयोगाचं नाही. तर लोकांचं तुमच्या संस्थेविषयी तुमच्याविषयी काय म्हणणं आहे ते पण समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, परस्पर सामंजस्य. जर वादाचे काही प्रसंग निर्माण झाले तर ते परस्पर सामंजस्यानं दूर करायला पाहिजेत, किंवा असं परस्पर सामंजस्य असायला पाहिजे की वाद निर्माण होऊच नये. तर हे जनसंपर्काच्या दृष्टीनं महत्वाचं असतं की मग ते अंतर्गत घटक असोत की बाह्य घटक असोत, त्या सर्वांशी अतिशय सामंजस्याचे संबंध असणं हे गरजेचं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे याच्यामधला तो म्हणजे की अनेक ठिकाणी असं मानलं जातं की एक जनसंपर्क अधिकारी नेमला एखाद्या संस्थेमध्ये आणि म्हणजे त्याला सांगितलं बघ रे आता बघ तू जनसंपर्काचं काम, तर आपली जबाबदारी संपली असं संस्थेच्या लोकांना वाटत असतं. ते अतिशय चुकीचं आहे कारण की पब्लिक रिलेशन इज अ मॅनेजमेंट फंक्शन. जनसंपर्क ही काय आहे, व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आज कोणत्याही संस्थेमध्ये जाऊन तुम्ही बघा, जर एखादा
प्राध्यापक एखाद्या विद्यापीठामधला जर रस्त्यावर जर नशेमध्ये पडला कुठे दारू पिऊन, तर पेपरला बातमी येते की अमुक अमुक विद्यापीठाचा एक प्राध्यापक आहे तो दारू नशेमध्ये रस्त्यावर पडलेला सापडला, मग त्याच्यामध्ये बदनामी कोणाची होते, त्या विद्यापीठाची पण बदनामी होते किंवा त्या महाविद्यालयाची पण बदनामी होते. तर त्यामुळे तुम्ही कामावर असा नसा, तुम्ही 24 तास त्या संस्थेचे प्रतिनिधी असता, ब्रँड अँबॅसेडर असता. तर त्यामुळे मग त्या दृष्टीनं प्रत्येक व्यक्ती ही जी आहे संस्थेशी संबंधित असणारा प्रत्येक घटक जो आहे, मॅनेजमेंट मधले प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक व्यक्ती जी आहे, त्यांनी जनसंपर्क हे आपलं काम मानलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे जे व्यक्ती असतात की जे कंपनीमध्ये एखादे जे सीईओ असतात किंवा मग चेअरमन असतात, तर यांनी तर जनसंपर्काकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी याच्यामधून आपल्याला लक्षात येतात की जनसंपर्कासाठी काय काय महत्वाचं आहे. आता पुढची स्लाइड आपण बघूयात की 6 प्रमुख घटक आहेत जनसंपर्कासाठी कोणती संस्था करत असताना त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. की म्हणजे एक कॉर्पोरेट मिशन असलं पाहिजे, म्हणजे आपली जी संस्था आहे त्याचं काहीतरी एक निश्चित उद्दिष्ट ध्येय असलं पाहिजे की आपल्याला इथे पोहोचायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जी सेवा किंवा उत्पादनं लोकांना पुरवत आहोत, म्हणजे विद्यापीठ काय पुरवतं, सेवा पुरवतं शिक्षणाची, तर ती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे. किंवा एखादी संस्था काय करते, एखादं त्यांचं साबणाचं उत्पादन असेल ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. तर ही सेवा किंवा उत्पादनं ही गुणवत्तापूर्ण आहेत याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर अंतर्गत आणि बाह्य घटक जे आहेत पब्लिक्स, इंटरनल आणि एक्सटर्नल पब्लिक, यांना आपल्याला संस्थेशी सतत जोडून ठेवणं गरजेचं आहे. मग अंतर्गत घटकामध्ये कोण कोण येतं, कोणत्या संस्थेमध्ये, आपण एखाद्या याचं उदाहरण घेऊयात, एखाद्या कंपनीचं उदाहरण घेऊयात की जळगावला एक जैन इरिगेशन नावाची मोठी संस्था आहे. लोकांना सर्व भारतभरामध्ये जैन इरिगेशन सर्वांना माहिती आहे. मग जैन इरिगेशन मधले कर्मचारी, जैन इरिगेशन मधलं मॅनेजमेंट हे कोण झाले, तिथले अंतर्गत घटक झाले. आणि बाह्य घटक कोण झाले, बाह्य घटकांमध्ये मग खूप येतात की त्याच्यामध्ये मग त्यांचे पुरवठादार असतील, त्यांचे मध्ये ज्याला वित्त पुरवठा करणारे लोक असतील, त्यानंतर मग कच्च्या मालाचा पुरवठा करणारे लोक असतील, त्यांचे ग्राहक असतील, त्यानंतर आजूबाजूला राहणारे जे लोक ज्याला आपण कम्युनिटी असं पण म्हणतो ती कम्युनिटी आहे, त्याचप्रमाणे शासन आहे, माध्यम आहेत, या सर्वांशी संपर्क चांगल्या पद्धतीने करावा लागतं, यांना बाह्य घटक म्हटलं जातं. तर पुढचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे की मॅनेजमेंट हे व्यवस्थित पद्धतीनं केलं पाहिजे, व्यवस्थापन हे जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. टू वे कम्युनिकेशन असलं पाहिजे, मी आधीच सांगितलं दुतर्फा संवाद असला पाहिजे, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. म्हणजे की ज्याला असं आपण म्हणतो की लोकांशी जे परस्पर संबंध आहेत ते चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजे. आता जनसंपर्काची कार्य कोणती कोणती असतात, तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट संवाद, म्हणजे आपल्या संस्थेचा अंतर्गत आणि बाह्य घटकांशी संवाद घडवून आणणं हे एक प्रमुख कार्य आहे जनसंपर्काचं. दुसरं म्हणजे काय आहे, क्रायसिस कम्युनिकेशन, आपत्तीकालीन संपर्क, म्हणजे आपत्ती हे कधी येऊ शकते, संकट कधी येऊ शकतं कोणत्या संस्थेवर, त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे, तर त्यामुळे त्याचं एक योजना पण तयार असली पाहिजे. त्यानंतर मग एक्झिक्युटिव्ह कम्युनिकेशन, म्हणजे संस्थेचे जे अधिकारी आहेत तर त्यांनी कशाप्रकारे संवाद करायचा काय नाही ह्याचं पण एक धोरण असलं पाहिजे. त्यानंतर मग इंटरनल कम्युनिकेशन, अंतर्गत संपर्क, कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये काही विसंवाद निर्माण होऊ नये, त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ नये त्याच्यासाठी सतत काळजी घ्यावी लागते. इन्व्हेस्टर्स रिलेशन, म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, काही बँका पैसे गुंतवणूक करतात आपल्या संस्थेमध्ये, काही किंवा काही लोक शेअर्स विकत घेतात, ते गुंतवणूकदारांशी चांगला संबंध असला पाहिजे. कच्चा मालाचा पुरवठा करणारे जे पुरवठादार आहेत त्यांच्याशी चांगला संपर्क असला पाहिजे. त्यानंतर जे आपण मार्केटिंग करतो, विपणन करतो, त्या घटकांशी सुद्धा चांगला, ते जे घटक आहेत मार्केटिंगमध्ये संबंधित येणारे त्यांच्याशी चांगला संबंध असला पाहिजे. माध्यमांशी तर खूपच चांगले संबंध आपल्याला प्रस्थापित करावे लागतात मीडियाशी, कारण की मीडिया रिलेशन अनेकदा असं मानलं जातं की जनसंपर्क म्हणजे फक्त माध्यम संपर्क, असं बऱ्याच जणांना वाटतं की बातम्या देणं, त्यानंतर मग पत्रकार परिषदा घेणं म्हणजेच जनसंपर्क, असं नाहीये. तर जनसंपर्क ही व्यापक त्याची कामं आहेत, मी तुम्हाला सांगितले की कोणती कोणती कामं आहेत, आणखी पण पुढे काही त्याची कामं आहेत की त्यामध्ये आणखी ग्राहक संपर्क आहे, कस्टमर रिलेशन्स, गव्हर्नमेंट रिलेशन्स, शासनाशी संपर्क करणं आहे,
कम्युनिटी रिलेशन्स आहे, समुदायाशी संपर्क करणं, त्यानंतर मग कंटेंट जनरेशन, मजकूर निर्मिती किंवा आशय निर्मिती, हे सुद्धा आता जनसंपर्क विभागाला करावं लागतं की सगळे पब्लिकेशन जे आहेत कुठल्याही संस्थेचे ते जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित केले जातात. मग तो वार्षिक अहवाल असेल किंवा संस्थेचं माहितीपत्रक असेल किंवा आणखी काय असेल. त्यानंतर मग इव्हेंट मॅनेजमेंट, महत्वाचे जे संस्थेचे उपक्रम आहेत ते सुद्धा जनसंपर्क विभागाला त्याचं मॅनेजमेंट पाहावं लागतं. त्याचप्रमाणे सोशल मीडिया मॅनेजमेंट, समाज माध्यम, आता समाज माध्यमांवर असल्याशिवाय जनसंपर्क होऊ शकत नाही, तर तुम्हाला फेसबुकवर ऍक्टिव्ह असावं लागतं, फेसबुक पेज संस्थेचं निर्माण करावं लागतं, वेबसाईट निर्माण करावी लागते, ती मेंटेन करावी लागते, त्याच्यामध्ये अपडेट करावी लागते. त्याचप्रमाणे मग तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करावे लागतात वेगवेगळे, त्यानंतर ट्विटरवर तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं, लिंक्डइनवर ऍक्टिव्ह राहावं लागतं, इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहावं लागतं. हे सगळे सोशल मीडिया जे आहेत तर ते प्रभावीपणे वापरणं याच्यासाठी एक स्वतंत्र विभागात आता जनसंपर्कामध्ये असणं गरजेचं झालेलं आहे. त्यानंतर आता मल्टीमीडिया हे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे की आता आपल्याला जे आहे तर मल्टीमीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं. की मल्टीमीडिया म्हणजे काय, तर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचता येतं. की रेडिओच्या द्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा मग युट्यूबच्या द्वारे व्हिडिओ आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर हे मल्टीमीडिया प्रॉडक्शन हे सुद्धा आता जनसंपर्काचं काम बनलेलं आहे की वेगवेगळ्या माध्यमांना हव्या तशा पद्धतीनं मजकूर तयार करून देणं, हे प्रॉडक्शन तयार करून देणं. की एखाद्या युट्यूब चॅनलला आपल्याला किंवा एखाद्या टी व्ही चॅनलसाठी आपल्याला एक चित्रफीत तयार करून द्यावी लागते, तर एखाद्या रेडिओला आपल्याला ऑडिओ तयार करून द्यावा लागतो, वृत्तपत्राला मात्र कंपोज केलेली बातमी द्यावी लागते. अशा पद्धतीनं मल्टीमीडियाचा वापर आपल्याला करावा लागतो. त्यानंतर मग रेप्युटेशन मॅनेजमेंट, संस्थेची जी प्रतिमा आहे, प्रतिष्ठा आहे, ती कमी न होता सातत्यानं वाढवणं याच्याकडे जनसंपर्काला लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर मग ज्याला स्पीच रायटिंग असं म्हटलं जातं, त्याला दुसऱ्या भाषेत घोष्ट रायटिंग असं सुद्धा म्हटलं जातं, की संस्थेचे अध्यक्ष असतील त्यांचं भाषण लिहून द्यावं लागतं जनसंपर्क अधिकाऱ्याला, तर त्याला घोष्ट रायटिंग असं म्हटलं जातं किंवा स्पीच रायटिंग आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ब्रँड मॅनेजमेंट, संस्थेचा एक ब्रँड म्हणून लोकांमध्ये नाव पोचवणं हे काम सुद्धा जनसंपर्काला करावं लागतं. तर आता पुढे आपण जाऊयात याच्या, तर आता जनसंपर्काची गरज काय मुळामध्ये, जनसंपर्क नसतं तर काय झालं असतं. तर आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये जनसंपर्काचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आहे. मग ते असं एक एक क्षेत्र मला सांगा की जनसंपर्काचा वापर नाही. पूर्वी याला हे म्हणायचे की संरक्षण क्षेत्र हे जे आहे तर ते जरा निषिद्ध असं क्षेत्र आहे, त्याच्यात जनसंपर्काचा वापर करू नये. पण आता त्यामध्ये सुद्धा जनसंपर्काचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना आपल्याला दिसतो. की आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जनसंपर्काचा वापर होतो, सहकारात होतो, शासनामध्ये होतो, अगदी न्यायालयांचे सुद्धा जनसंपर्क अधिकारी आहेत. आता कोणतंही असं क्षेत्र नाही, हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी आहेत. तर त्यामुळे करिअरच्या संधी पण यामध्ये तुम्हाला खूप आहेत. की प्रत्येक आता जिल्हा परिषदमध्ये PRO नेमणं किंवा महानगरपालिकेत PRO नेमणं, नगरपालिकेला PRO नेमणं, खाजगी राजकीय पक्षांचे PRO आहेत, राजकीय नेत्यांचे PRO आहेत, तर त्यामुळे जनसंपर्काचं क्षेत्र हे विस्तारत चाललेलं आहे दिवसेंदिवस. आणि जनसंपर्काला ज्याला असं आपण म्हणतो जनमान्यता दिवसेंदिवस जास्त मिळायला लागलेली आहे. तर त्यामुळे जनसंपर्काचे फायदे काय काय होतात आपल्याला, तर पहिला फायदा हा आहे की जनसंपर्क हे काय आहे, मोफत आहे. याच्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत आपल्याला, जाहिरातीचे पैसे खर्च करावे लागतात. दुसरी गोष्ट अशी की एखादी जाहिरात जर आपण दिली तर त्याच्यापेक्षा जनसंपर्काला जास्त लोक मानतात. म्हणजे की उदाहरण सांगतो तुम्हाला की एक जाहिरात दिली आपण की अमुक अमुक संस्थेमध्ये एक अभ्यासक्रम सुरू झालेला आहे आणि ह्या अभ्यासक्रमाला लोकांनी प्रवेश घ्यावा असे एक जाहिरात जर आपण दिली तर ती जाहिरातीला जेवढा प्रतिसाद मिळतो त्याच्यापेक्षा जर त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी जर छापून आली तर त्या बातमीला जास्त प्रतिसाद मिळतो. तुम्ही कधी पण तपासून पहा, मी तर अनेकदा पाहिलेलं आहे, मी 12 वर्ष जनसंपर्क अधिकारी म्हणून पण काम केलेलं आहे. त्यामुळं बातमीला जेवढं जनसंपर्कामध्ये महत्व आहे तेवढं जाहिरात त्याच्यापेक्षा जाहिरातीला कमी महत्व आहे. कारण की बातमी ही जनसंपर्काचा भाग आहे, तर त्यामुळं त्याच्यावर जास्त लोक ठेवतात बातमीवर विश्वास. त्याच्यामुळं आता काय काय करतात मोठमोठ्या संस्था किंवा इलेक्शनच्या वेळेला काही काही नेते काय करतात, बातम्या जाहिराती म्हणून छापतात.
त्याला पेड न्यूज असं म्हटलं जातं. तर तो खरं तर आचारसंहितेमध्ये, निवडणूक आचारसंहितेमध्ये मान्य असलेला प्रकार नाही, परंतु घडत असतो निवडणुकांमध्ये वगैरे. किंवा काही काही कंपन्या सुद्धा आपल्या उत्पादनांची बातम्या ज्या आहेत तर त्या जाहिराती बातम्यांच्या स्वरूपामध्ये देतात. तर हे तुमच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. त्यानंतर जनसंपर्काचा पुढचा जो फायदा आहे तर तो आहे की त्याचा अप्रत्यक्षपणे मार्केटिंगसाठी, विपणनासाठी, आपली उत्पादनं आपल्या सेवा विक्रीसाठी त्याचा उपयोग होतो. जनसंपर्कामुळं एकतर आपत्ती निर्माणच होत नाहीत, संकट निर्माण होत नाहीत, किंवा निर्माण झाली तरी त्याचं परिमार्जन करता येतं आपल्याला. पुढचा फायदा हा आहे की आपला जो ब्रँड आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जनसंपर्कामुळे होऊ शकतं. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे की जनसंपर्काचं मुळे काय होतं सर, सर स्लाइडर नेक्स्ट होत नाही होते का? नाही, नेक्स्ट होत नाही, स्लाइड होत नाहीये का? हो बर बर, मी परत एकदा शेअर करतो हे करून. हो सर, हो सर, चालेल. आता झाली सर. झाली का? हो हो, आता दुसरी स्लाइड झाली. तुम्ही एक एक स्लाइड एक करा पुढे पुढे. हा, आता होत आहे. बर बर सर, ठीक आहे. ओके सर, येस सर. आपण कुठपर्यंत आलो होतो ते बघतो. चालेल सर. हा, तर जनसंपर्काचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यानंतर मग दिसत ना व्यवस्थित का मोठा करू आणखी याला? नाही, काही प्रॉब्लेम नाही, असंही ठेवलं तर चालेल. पण एफ फाईव्ह जर मारला तुम्ही तर नेक्स्ट नेक्स्ट करून बटन करता येईल तुम्हाला. एफ फाईव्ह कीबोर्ड वरचा. एफ फाईव्ह. हो, असंच करत होतो मी. चालेल सर, तुम्हाला कन्व्हिनियंट जास्त झालं तसं कर. नाही ठीक आहे ना, येऊ तिथपर्यंत. होते ना व्यवस्थित? हो सर. आपण इथपर्यंत आलो होतो की जनसंपर्काचे फायदे काय काय आहेत. तर ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत की जनसंपर्काचे मुख्य फायदे जे आहेत, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मुळात संस्थेची प्रतिमा वाढवणं, संस्थेच्या उत्पादनांना अप्रत्यक्ष विक्रीसाठी फायदा करणं वगैरे असे अनेक फायदे आहेत. आता पॉझिटिव्ह पी आर आणि निगेटिव्ह पी आर असे दोन आपल्याला जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना तर आपल्याला पॉझिटिव्ह पी आरचं काम करावं लागतं, कधी कधी निगेटिव्ह पी आरचं पण काम करावं लागतं. तर पॉझिटिव्ह पी आर म्हणजे काय, किंवा ज्याला सकारात्मक जनसंपर्क असं ज्याला म्हणतो, तर आपल्याला कसं करता येतो? पहिलं म्हणजे की आपल्याला आपल्या हातामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या बातम्या द्यायच्या, प्रसिद्धी पत्रक, जास्तीत जास्त आपल्या संस्थेला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यासाठी जनसंपर्क अधिकारीनं अनेक, ज्याला असं म्हणतो की कारणं शोधलीच पाहिजेत, सतत हजारो कारणं शोधली पाहिजेत आणि संस्थेला चांगली प्रसिद्धी मिळून दिली पाहिजे. मग त्याच्यासाठी मग प्रसिद्धी पत्रकं देणं, पत्रकार परिषदा घेणं हा एक पहिला मार्ग आहे. दुसरा म्हणजे की मीडिया आउटरीच. मीडिया आउटरीच म्हणजे काय की वेगवेगळे माध्यम प्रतिनिधी आहेत, ब्लॉगर्स आहेत, आज सोशल मीडियामधले जे प्रभावी लोक आहेत, की त्यांना संस्थेची माहिती देऊन आपल्या संस्थेला प्रसिद्धी देण्याची विनंती करणं वेळोवेळी, आणि त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्या संस्थेचं चांगलं कार्य पोहोचवणं, हे पण आपल्याला आता करता येतं. आता सोशल मीडिया जो आहे, तर सोशल मीडिया एक फार मोठं तंत्रज्ञानामुळे आपल्याला उपलब्ध झालेलं साधन आहे की आता जगभरामध्ये आपण पोहोचू शकतो. तर हा याचा फायदा आहे मुळामध्ये, आणि त्वरित पोहोचू शकतो. टू वे कम्युनिकेशन याच्यामध्ये होऊ शकतं, लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला याच्यामध्ये हे करता येतो, आपल्याला इंटरेस्टेड लोकांचे ग्रुप तयार करता येतात. तर त्यामुळं आता इंटरनेटमुळं आणि सोशल मीडियामुळं जनसंपर्काचं काम जे आहे ते खूप, म्हणजे याला असं आपण म्हणतो, खूप गतिमान, खूप चांगलं, खूप गुणवत्तापूर्ण झालेलं आहे. आणि स्पीकिंग एंगेजमेंट म्हणजे वेगवेगळी आपण इव्हेंट निर्माण करत राहायचे, संस्थेचे वेगवेगळे अधिवेशनं आयोजित करायचे, व्यापार मेळावे, ग्राहक मेळावे, चर्चासत्र, काही ना काही करत राहायचं सतत, ऍक्टिव्हिटी, गुणवंत कामगारांना पुरस्कार देणे किंवा एखाद्या गावाला दत्तक घेणे, एखाद्या गावामध्ये सामाजिक ऍक्टिव्हिटी करणे, अशा पद्धतीने आपल्याला सतत संस्थेला प्रसिद्धीच्या झोतामध्ये ठेवून आपल्याला सकारात्मक प्रसिद्धी देता येते. कधी कधी आपल्याला प्रसंग येतो की निगेटिव्ह
पण आपल्याला काही जे आहे की ज्याला आपत्ती व्यवस्थापन क्रायसिस, की उदाहरणार्थ आता एक उदाहरण देतो तुम्हाला की क्रायसिस हा कसा असू शकतो. कॅडबरीचं तुम्हाला उदाहरण देतो की कॅडबरीचं काय झालं होतं की कॅडबरीमध्ये अळ्या आहेत अशा प्रकारची एक बातमी पसरली आणि त्याचं इतकं पूर्ण भारतभर ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलं की कॅडबरीला त्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये आपले उत्पादन मागे घ्यावे लागले. आणि मग नंतर मग अमिताभ बच्चनला त्यांनी काय केलं की एक ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घेऊन जवळपास 20 कोटीच्या पेक्षा अधिक रुपये खर्च करून त्यांनी मोठमोठ्या प्रकारच्या जाहिराती केल्या. मुळामध्ये पहिली गोष्ट त्यांनी काय केली की पॅकिंग जे आहे कॅडबरीचं पॅकिंग ते कुठेतरी व्यवस्थित झालेलं नव्हतं म्हणून ही गोष्ट झाली होती आणि ती पण एखाद्या दुकानदाराच्या याच्यामुळे झालेली होती. पण असं असताना सुद्धा कंपनीने जबाबदारी न धरता ती जबाबदारी घेऊन पॅकिंग त्यांचं पूर्ण हे केलं, पूर्ण नवीन पॅकिंग तयार केलं चांगलं. त्यानंतर प्रत्येक दुकानामध्ये मग त्यांनी स्वतःच एक आउटलेट त्या ठिकाणी ठेवलं, एक छोटा फ्रीज की त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचीच प्रॉडक्ट ठेवली जातील व्यवस्थित सुरक्षितपणे अशी व्यवस्था केली. आणि आता कॅडबरीनं आणखी व्यवसाय वाढवलेला आहे, म्हणजे क्रायसिस तर त्यांनी आपत्तीचा एक संधी म्हणून उपयोग करून घेतला. तर ह्याशा आपत्ती काळामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात की त्या पुढे आपण बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे की डॅमेज कंट्रोल, मी तुम्हाला आता सांगितलं की नुकसान जे आहे तर ते फार मोठ्या प्रमाणात होतं की विशेषतः प्रतिमेचं नुकसान. कुठली जर वाईट गोष्ट आपल्या कंपनीमध्ये घडली, संप झाला किंवा मग उत्पादनामध्ये काही गुणवत्ता कमी असली तर मग संस्थेची प्रतिमेचं नुकसान होतं. त्याचं नियंत्रण करणं हे एक आपल्याला करावं लागतं आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला वेगवेगळ्या बातम्या त्या काळामध्ये व्यवस्थित संयमित स्वरूपात कुठली गोष्ट न लपवता देणं हे गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला काही काही वेळेला खुलासे करावे लागतात, दिलगिरी व्यक्त करावी लागते, काही चुकीचं घडलं तर माफी मागावी लागते, असे पण प्रसंग कधी कधी येतात. आणि जी रेप्युटेशन रिस्टोरेशन स्ट्रॅटेजी आहे तर ती आपल्याला आखावी लागते. की मी म्हटलं तसं की कॅडबरीच्या बाबतीमध्ये त्यांनी कसं केलं की पूर्ण संस्थेला त्यांनी बाहेर काढलं त्या याच्यामधून आणि संस्थेची प्रतिष्ठा जी आहे तर ती पुन्हा निर्माण केली. तर हे असं जनसंपर्काच्या माध्यमातून करत आहेत. तर जनसंपर्काची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया एका फॉर्म्युल्याच्या माध्यमातून मास्टन यांनी सांगितलेली आहे. एक सूत्र त्यांनी दिलेलं आहे, ते रेस नावाचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे कुठलंही जनसंपर्काचं प्रक्रिया जी होत असते तर ती चार प्रकारे होत असते. कुठली संस्था असो, कुठलं विद्यापीठ असो, कुठलं महाविद्यालय असो किंवा कुठलेही आणखी कुठले इन्स्टिट्यूट असो, तर जनसंपर्कामध्ये चार गोष्टींना महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे रिसर्च, दुसरी गोष्ट म्हणजे रिसर्च म्हणजे संशोधन, दुसरी गोष्ट ऍक्शन कृती, तिसरी गोष्ट कम्युनिकेशन आणि चौथी गोष्ट म्हणजे इव्हॅल्युएशन मूल्यमापन. तर ह्यामध्ये ह्या चार गोष्टी का महत्वाच्या आहेत तर आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागतं. की उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक गाव होतं, एका गावामध्ये म्हणजे एक आदिवासी थोडक्यात तुम्ही बघा आदिवासी भाग, आता जळगावच्या तिकडे नंदुरबारकडे पूर्ण आदिवासी भाग आहे. तर तिकडे आपण पाहतो की तिकडे लोकांना 3-3 दिवस चालत चालत जावं लागतं डोंगरा डोंगरांमधून, सातपुड्याचे डोंगर आहेत तिकडे सगळे. तर तिकडे उदाहरणार्थ त्या प्रतिनिधीला पाठवलं एका चप्पल आणि बूट तयार करणाऱ्या कंपनीने आणि सांगितलं की बाबा तिकडे आपल्या कंपनीला काय स्कोप आहे जरा बघून ये. तर तो एकदम जाऊन आला, तो म्हणाला की तिकडे जाण्यात काय अर्थ नाही, तिकडचे लोक चपला बूट काय वापरत नाहीत, ते आदिवासी लोक आहेत आणि त्यांच्यात ही संस्कृती नाही चप्पल बूट घालण्याची, तर त्यामुळे आपल्याला तिकडे जाण्यात काय अर्थच नाही. कंपनीने काय केलं की दुसरा प्रतिनिधी पाठवला. तर दुसऱ्या प्रतिनिधीने काय केलं की तिकडे जाऊन लोकांना पाहिलं, भेटला जाऊन आणि मग त्यांनी त्या हे केलं की येऊन अहवाल दिला की आपल्याला तिकडे खूपच स्कोप आहे म्हणाल. तर ते म्हणले कसं काय, तर ते म्हणे अहो त्या लोकांना चप्पल बुटाचे फायदे काय तेच माहिती नाही, आपण जर त्यांना सांगितलं चप्पल आणि बुटामुळे किती फायदे होतात तर आपल्याला स्कोपच स्कोप आहे, तिकडे कोणी प्रतिनिधी प्रतिस्पर्धी पण नाही आपल्याला. तर हे रिसर्चचं महत्व आहे संशोधनामध्ये. तर हा जर आपण संशोधनामध्ये काय करतो आपण की संशोधनाद्वारे आपल्याला नेमकं काय करायचं हे आपल्याला कळतं आणि मग नंतर आपण एक आराखडा तयार करतो, एक कृती योजना तयार करतो, एक ऍक्शन काय आपल्याला नेमकं करावं लागेल तशी कृती योजना आपण तयार करतो. मग
म्हणजे उदाहरणार्थ आता हे आदिवासींचं उदाहरण घेतलं तर मग आपण त्याच्यामध्ये मग आता आदिवासींपर्यंत हे कसं पोहोचवायचं, तर मग सुरुवातीला काही आदिवासींना मोफत बूट आणि चपलांचं जर वाटप केलं तर आपोआपच त्याच्यामधून काय होतं की लोकांना त्याचे फायदे कळायला लागतात आणि मग इतर लोकांना सुद्धा वाटतं की आपल्याला बूट चप्पल असायला हवेत. आणि मग हळूहळू मग अशी योजना तयार करून मग लोकांपर्यंत आता ते शिकलेले नसल्यामुळे काही जाहिराती तिकडे उपयोगाच्या पडणार नाही, परंतु अशा माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल आणि मग जास्तीत जास्त तिकडे विक्री करता येईल. आणि मग शेवटी आपल्याला आपण जे प्रयत्न केले, जे ठरवलं होतं एक वर्षभरामध्ये टार्गेट किती विक्री तिकडे वाढवायची, तर ती झाली का? तर ती झाली नसेल तर कुठे आपण कमी पडलो ह्याचं मूल्यमापन करणं हे गरजेचं असतं. तर हे कुठल्याही संस्थेमध्ये ह्या चार गोष्टी ह्या गरजेच्या आहेत जनसंपर्काच्या दृष्टिकोनातून, आणि त्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर तुम्हाला परीक्षेत सुद्धा हा रेस फॉर्म्युला जो आहे तर याच्या दृष्टिकोनातून प्रश्न येऊ शकतो, तर त्या दृष्टीनं हे लक्षात ठेवा. आता हा एक मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेट सेट मध्ये विचारलं जातं बऱ्याचदा की पब्लिक ओपिनियन, ज्याला जनमत असं आपण मराठी म्हणतो, ते पब्लिक ओपिनियन हा सुद्धा काय आहे, जनसंपर्कासारखाच एक दोन शब्द एकत्रित येऊन बनलेला शब्द आहे. तर पब्लिक हा, पब्लिक म्हणजे काय ते सांगितले तुम्हाला की एका कुठल्या तरी उद्देशानं एकत्र आलेले लोक, आणि ओपिनियन म्हणजे काय तर मत. तर आता असं जनमत जे तयार होतं तर ते कसं तयार होतं, तर ते एकेका लोक व्यक्तीचं मत जेव्हा असे लोक एकत्रित येतं तर त्यावेळेला त्याच्यामधून जनमत घडत असतं. की उदाहरणार्थ तुम्ही एक सिनेमा पाहिलात नवीन आलेला, तुमच्या मित्रांनी तो पाहिला आणि असे इतर 100 लोकांनी तो पाहिला, 100 जणे म्हणाले अरे तद्दन फालतू सिनेमा आहे, बघायची गरज नाही, तर मग त्याच्यातून एक जनमत तयार होतं की हा सिनेमा वाईट आहे आणि तो बघायची गरज नाही, तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालत नाही, असं होतं. ते पब्लिक जनमत कसं तयार होतं ते मी तुम्हाला सांगितलं, इथं चित्रामध्ये पण ते दाखवलेलं आहे की यामध्ये महत्वाची भूमिका कोण बजावत असतात, तर हे ओपिनियन लीडर बजावत असतात. ओपिनियन लीडर म्हणजे कोण, तर कोणी व्यक्ती की ज्याला इतरांपेक्षा काहीतरी ज्ञान आणि अनुभव जास्त आहे. तर मी उदाहरण सांगितलं तुम्हाला सिनेमाचं की म्हणजे मी समजा हे सिनेमा पाहिलेला आहे की आता झी टॉकीजनं आत्ताच आणलेला जो पांडू सिनेमा आहे, मी म्हणालो की पांडू सिनेमा काही चांगला नाही आहे, आणि तसं जर इतरही 50 लोक म्हणाले हे कोण आहेत याच्यात ओपिनियन लीडर आहेत, मतनेते आहे. मग हे 50 लोकांनी 1000 लोकांना सांगितलं तर 1000 लोक म्हणतात की ते पांडू सिनेमा बघण्याची काही गरज नाही. तर अशा पद्धतीनं आपोआपच त्या सिनेमाविषयी एक निगेटिव्ह मत तयार होतं जनमत, आणि मग त्या सिनेमाला तो बॉक्स ऑफिसवर आपटतो. तसं राजकारणामध्ये सुद्धा हे जनमत फार महत्वाचं असतं, आणि ते घडवण्यामध्ये हे ओपिनियन लीडर जे आहेत ते महत्वाची भूमिका बजावत असतात. हे ओपिनियन लीडर जे आहेत, मतनेते जे आहेत, ते दोन प्रकारचे असतात, एक फॉर्मल म्हणजे औपचारिक आणि दुसरे म्हणजे इनफॉर्मल अनौपचारिक. तर फॉर्मल जे ओपिनियन लीडर असतात तर ते कसे असतात की ते नेमलेले अधिकारी असतात. उदाहरणार्थ पंतप्रधान आहे, कलेक्टर आहेत किंवा कुलगुरू आहेत, हे कसे आहेत, फॉर्मल ओपिनियन लीडर आहेत. तर त्यांची कोणीतरी नेमणूक केलेली आहे किंवा त्यांना निवडून दिलेलं आहे लोकांनी, म्हणून ते मतनेते बनलेले आहेत, म्हणून त्यांचा लोकांवर प्रभाव आहे. तर त्यामुळे जर समजा मी उद्या म्हणालो की की भारतातल्या सगळ्या लोकांनो उद्या असं करा की उद्या अमुक अमुक दिवस साजरा करा, तर किती लोक साजरा करतील, कोण करणार नाही. परंतु ते जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की उद्या आपल्याला एक हात स्वच्छ धुवा हा दिन साजरा करायचा आहे, तर देशभरातले लाखो लोक ते फॉलो करतील. तर त्याचं कारण काय आहे की ते एक मतनेते आहेत, प्रभावी मतनेते आहेत, आणि त्यांना ते पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या मताला खूप महत्व आहे समाजामध्ये. तर इनफॉर्मल ओपिनियन लीडर म्हणजे कोण, इनफॉर्मल ओपिनियन लीडर म्हणजे अनौपचारिक मतनेते, म्हणजे अशी कुणी व्यक्ती की ज्याला इतरांपेक्षा थोडस ज्ञान किंवा अनुभव जास्त आहे. मी आता जसं सिनेमाचं उदाहरण दिलं, मी एखादा सिनेमा बघितला आणि इतरांना सांगितलं तर तेवढ्या वेळापुरता मी इनफॉर्मल ओपिनियन लीडर होतो, मी अनौपचारिक मतनेता होतो तेवढ्यापुरता. तर हे मतनेते हे जे आहेत तर हे फार मोठी भूमिका त्याच्यामध्ये बजावत असतात. आणि आता ही नवी संकल्पना तुम्ही समजून घ्या की अलीकडच्या काळामध्ये ह्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आहे, त्याला स्पिन डॉक्टर असं म्हटलं जातं. स्पिन म्हणजे काय, तर स्पिन म्हणजे खरं तर गती देणे किंवा स्पिनिंग असतात ज्याला असं आपण म्हणतो. पण पब्लिक रिलेशनमध्ये स्पिन डॉक्टर म्हणजे काय,
तर तथ्याची मोडतोड करून लोकांसमोर वेगळंच काहीतरी सांगणारे लोक. आता तुम्ही बघितलेलं असेल की वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ट्रोल आर्मी असतात, तर ह्या ट्रोल आर्मी म्हणजे थोडक्यात स्पिन डॉक्टर असतात. म्हणजे ते काय करतात की काहीतरी ज्याला खोटक नाटक काहीतरी एक मत जे आहे तर ते तयार करतात आणि ते वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांवर थोपवतात आणि मग लोकांना ते हळूहळू खरं वाटायला लागतं. तर हे जनसंपर्कामधलं हे आहे. एडवर्ड बर्निस यांनी हे पिन डॉक्टर ही जी संकल्पना आहे तर ती वापरली होती माझ्या पुस्तकामध्ये पण जनसंपर्काच्या अंतरंग, त्याच्यामध्ये मी हे उदाहरण दिलेलं आहे की एडवर्ड बर्निस यांच्याकडे एक सिगारेटचं उत्पादक गेला आणि तो मोठा दुःखानं त्यांना सांगायला लागला काय करणार म्हणे साहेब, काय काय आहे की सिगारेट जे आहे ते फक्त पुरुष लोकच पितात, महिला सिगारेट पित नाहीत, त्याच्यामुळं अर्धी लोकसंख्या जी आहे तर आमच्या उत्पादनापासून उत्पादन विकत घेत नाही, त्याच्यामुळे आमचं फार कंपनीत आमचं फार नुकसान होतं, असं ते मोठ्या दुःखानं सांगायला लागला. मग एडवर्ड बर्निस त्याला म्हणाले की अरे थांब मी तुला मदत करतो म्हणाले. एडवर्ड बर्निसने उलटं डोकं लावलं आणि त्याने काय केलं, त्यांनी ह्याला स्त्री स्वातंत्र्याशी जोडलं ह्या मुद्द्याला आणि म्हणाले की हे काय बरोबर नाही या समाजामध्ये की पुरुष कुठेही उभा राहतात, कुठेही रस्त्यावर कुठेही सिगारेटी ओढतात आणि स्त्रियांना बिचाऱ्यांना मात्र सिगारेट ओढण्याचं काही स्वातंत्र्य नाही, काय नाही, हे असं कसं काय चालेल. आणि मग त्यांनी काय केलं की काही ज्या त्या काळातल्या आघाडीच्या नाट्या होत्या तर त्यांना एकत्रित आणलं आणि त्यांचा एक रस्त्यावरून तिथल्या शहरातल्या एका एक मार्च आयोजित केला, त्याला फ्रीडम ऑफ टॉर्च, टॉर्च ऑफ फ्रीडम असं नाव दिलं त्याला, म्हणजे स्वातंत्र्याची मशाल असं त्यांनी नाव दिलं. आणि त्या महिला ज्या हे आहेत तर त्या आरामात सिगारेट फुंकत फुंकत रस्त्यानं चालत गेल्या आणि त्याचा फायदा असा झाला त्या सिगारेट उत्पादकाला की त्यांनी महिलांसाठी एक वेगळी सिगारेट काढली आणि त्याचं प्रचंड उत्पादन वाढलं आणि महिला उघडपणे सिगारेट प्यायला लागली. तर हे जे आहे तर म्हणजे जनसंपर्काचा जर ज्याला वापर म्हणतो असं स्पिन करून जर वापर केला की असं काहीतरी त्याला ट्विस्ट करून जर त्याचा वापर केला आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर वापर केला तर हे अशा प्रकारे केलं जातं. अशात नवीन संकल्पना आली आहे की मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असं म्हटलं जातं त्याला इंग्रजीमध्ये, की म्हणजे तुमची संमती ही तुमच्या परस्पर तयार केली जात. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण त्याच्यामध्ये वापर केला जातो आणि त्याच्यामधून काय केलं जातं की आता फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल त्याच्यामधून असे तुमची जी एकंदर विचारसरणी आहे काय आहे याचा अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यामधून तुमच्याकडं असे मेसेजेस पेरले जातात की हळूहळू तुमची विचारसरणी जी आहे ती बदलायला लागते आणि तुम्ही काहीतरी जे सरकारला पाहिजे किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाहिजे तसा विचार तुम्ही करायला लागता. अशा प्रकारची एक म्हणजे जनसंपर्कामधली पुढची पायरी जी आहे पण ही चुकीची आहे पण ते वापरली जाते. आता मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असं त्याला म्हटलं जातं की त्याच्यासाठी लोकांची संमती ही जी आहे तर ते तयार करण्याचं काम, ते आर्टिफिशियली तयार करण्याचं काम याच्यामधून केलं जात आहे अलीकडच्या काळामध्ये, हे आपल्याला चित्र यामध्ये दिसतं. तर आता पुढचा एक मुद्दा जो आहे तर तो एक मला सांगायचा आहे की आपत्ती व्यवस्थापन हे जे आहे तर त्याच्याविषयी पण थोडस बोलणं गरजेचं आहे की सर. हा स्लाइड चेंज होत नाही सर, अजून परत होईल ना. हा म्हणजे ते आता स्पिन डॉक्टर काही 14 नंबरची स्लाइड आहे पण इथे 9 नंबरची दिसते. नेक्स्ट होत नाही आता. नाही सर, म्हणजे तुम्ही शेअर स्क्रीन केला असेल, शेअर स्लाइड करावं लागेल तिथे शेअर करताना. हा आता बरोबर सर. पुढचं घेऊया आपण आता. सांगा मला दिसते का पुढची? हो निश्चित. चेंज झाली का? नाही 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 चेंज नाही होते सर. मला वाटतं तुम्ही स्क्रीन शेअर केला आहे ना, त्याच्याऐवजी फाईल शेअर करावं लागेल, त्यामध्ये चेंजेस दिसतील. जाऊ देत आता थोडस. चालेल सर, काय थोडस लहान दिसलं तर चालेल. मग हो काय आता झाली करू येतो पण आता झाली. हा हे असंच दाखवतो मी आता. यस सर, थोडी मोठी करून दाखवतो. राईट सर, ठीक आहे. हा तर आता हे क्रायसिस मॅनेजमेंट जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ते आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते हे एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर आपत्ती दोन प्रकारच्या मानल्या जातात. तर एक आपत्ती जी आहे तर ती नॅचरल असते, नैसर्गिक असते. पूर येणे किंवा भूकंप होणे, सुनामी येणे ह्या नैसर्गिक आपत्ती मानल्या जातात.
आणि दुसरे जे आपत्ती आहेत ते मॅनमेड क्रायसिस, म्हणजे मानवनिर्मित आपत्ती मांडल्या जातात, मग ज्याच्यामध्ये संप आहे, किंवा मग मी कॅडबरीचं जसं उदाहरण दिलं तुम्हाला तसं की त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये काहीतरी कमतरता जाणवणे वगैरे ह्या, किंवा मग टाळेबंदी होणे किंवा अपघात होणे संस्थेमध्ये, किंवा घातपात होणे, बॉम्बस्फोट होणे, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मॅनमेड आपत्ती आहेत. तर आता अशा काळामध्ये जे आहे तर ते सगळ्यात दृष्टिकोनातून किंवा ह्या आपत्ती काळामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की संपूर्ण एक आपत्ती व्यवस्थापनाची एक योजना तयार असणं एक गरजेचं असतं. आणि ती योजना जी आहे तर ती अशा प्रकारे असू शकते की यामध्ये क्रायसिस मॅनेजमेंट फ्रेमवर्क म्हणून यामध्ये म्हटलेलं आहे की म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी एक योजना जी असते कायमस्वरूपी तयार केलेली, तर त्यामध्ये एक समिती तयार करावी लागते. आणि ह्या समितीने जर काही आपत्ती निर्माण झाली, मग पुरामुळे नुकसान होऊ देत कंपनीचं, किंवा भूकंपामुळे होऊ देत, किंवा शेअर मार्केट डाऊन झाल्यामुळे होऊ देत, किंवा मग कंपनीच्या उत्पादनाची काही गुणवत्ता कमी झाल्यामुळे असेल, तर अशा वेळेला मग काय करायला पाहिजे तर त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की मेजर, म्हणजे की काय नेमकं नुकसान झालेलं आहे हे तपासायला पाहिजे. कशाचं नुकसान झालंय, मालमत्तेचं किती नुकसान झालंय, याचं जीवितहानी किती झालेली आहे. तर एक उदाहरण देतो तुम्हाला की याची आपली नैसर्गिक वायू उत्पादनाची आपली भारत सरकारची जी कंपनी आहे भेल नावाची, तर नाही भेल नाही त्याचं नाव नाव तुम्हाला आठवत नाही, ते नैसर्गिक वायू उत्पादनाची की विहिरी, त्यांच्या एका तेल विहिरीला आग लागलेली होती, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट, 25-1 वर्षापूर्वीची. हा, आणि त्यावेळेस काय झालेलं होतं की त्या ठिकाणी तेवढं तंत्रज्ञान पण नव्हतं की ती आग कशी विझवायची, आणि लोक त्याच्यात काही कामगार मृत्युमुखी पडले होते, काही जखमी झालेले होते. मग अशा वेळेला त्या कंपनीने काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सगळ्या युनिटला कळवलं, म्हणजे की जिथं अपघात झालेला नव्हता तिथे सुद्धा की असा असा आपल्या कंपनीमध्ये अपघात झालेला आहे. माध्यमांना त्याची माहिती दिली, एका चेअरमनला नेमलं दररोज मीडियाला ब्रीफिंग करण्यासाठी, आणि दररोज काय घडतं आहे ते लोकांना सांगितलं, कुठली गोष्ट त्यांनी दडवली नाही, आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन आपत्तीचं ज्याला निवारण ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी केलं. परदेशामधून तज्ज्ञ बोलवले आणि जवळपास 2-2.5 महिने लागले ती आग विझवायला तेल विहिरीची, आणि सगळे जे जखमी होते किंवा मृत्युमुखी पडलेले होते त्यांना चांगली मदत दिली, आणि सगळ्यांना धीर दिला त्यांनी की इतर ठिकाणचे सुद्धा कामगार होते, कामगारांचं मोरल डाऊन होऊ दिलं नाही त्यांनी कुठल्यात. तर याच्यामध्ये पहिलं तपासणं गरजेचं आहे की काय काय नुकसान झालंय काय नाही. दुसरी गोष्ट की लोकांशी बोललं पाहिजे, माध्यमांशी बोललं पाहिजे. त्यानंतर मग एंगेज, म्हणजे की याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन त्यांना पण सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि शेवटची मुद्दा म्हणजे की लोकांचं ऐकून पण घेतलं पाहिजे आपण, की अशा वेळेला लोक रागारागामध्ये बोलतात, तर अशात रागात उत्तर देणं हे गरजेचं नाही. तर हे आपत्ती व्यवस्थापनाची एक यंत्रणा असणं गरजेचं असतं. आता शेवटचा मुद्दा मी सांगतोय काही, आणि त्यानंतर मग आपण मी थोडेसे काही प्रश्न शेअर करेल आपल्या ग्रुपवर की कशा प्रकारचे प्रश्न येतात वगैरे. तर हे पण बऱ्याचदा विचारलं जातं, हा थिअरीचा भाग आहे जनसंपर्कामधल्या, की जेम्स ग्रुनिग यांनी जनसंपर्काचे जे मॉडेल्स सांगितले, 4 प्रकारचे मॉडेल्स सांगितलेले आहेत, आणि हे त्या त्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत मॉडेल्स. एक पहिलं प्रसिद्धी प्रतिमान, पब्लिसिटी मॉडेल असं सांगितलंय, दुसरं पब्लिक इन्फॉर्मेशन मॉडेल, जनमाहिती प्रतिमान, त्यानंतर वन वे असिमेट्रिक आणि टू वे असिमेट्रिक, म्हणजे एकतर्फा अप्रमाणबद्ध आणि दुतर्फा प्रमाणबद्ध असे हे प्रतिमानं सांगितलेलं आहेत. तर आता कुठली संस्था असेल तर त्यांनी कोणत्या पद्धतीने आपल्या संस्थेची प्रसिद्धी करायला पाहिजे, तर टू वे असिमेट्रिक, दुतर्फा प्रमाणबद्ध ही पद्धती त्यांनी वापरायला पाहिजे. पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कंपन्या काय करत होत्या, फक्त पब्लिसिटी हे वापरत होते तंत्र. मग याच्यामध्ये आता दिलेलं आहे मी पुढे उदाहरण की हा पीटी बारन नावाचा माणूस आहे, हा माझ्या पुस्तकामध्ये पण हे दिलेलं आहे डिटेलमध्ये. हा पीटी बारन नावाचा माणूस आहे, तर त्याला ग्रेटेस्ट शोमन ऑन अर्थ असं म्हटलं जातं, की म्हणजे जगातला सर्वात मोठा शोमन असं म्हटलं जातं. की प्रसिद्धी कशी मिळवायची ह्याच्यात अतिशय माहिर असलेला हा माणूस होता. त्यानं अमेरिकेमध्ये एक म्युझियम उभा केलेलं होतं, एक सर्कस होती त्याची, आणि काही अफवा पसरून द्यायचा तो,
याला प्रसिद्धी देण्यासाठी. एका मोठ्या स्वीडनच्या एका गायिकेला त्यांनी त्या काळामध्ये 2-3 महिन्यासाठी करारबद्ध केलं होतं आणि त्याची प्रसिद्धी एवढी केली अमेरिकेमध्ये की तिला पाहायला 40,000 लोक तिचं आगमन झालं त्या दिवशी. त्या काळामध्ये जमले होते अमेरिकेचे तिथे समुद्र किनाऱ्यावर आणि 3 महिने तिच्या माध्यमातून त्याने एवढी प्रसिद्धी मिळवली, तिच्या नावाने वेगवेगळे प्रॉडक्ट काढले. हे कधी केलेलं आहे? त्यांनी 19व्या शतकामध्ये केलेलं आहे. तर तुम्ही कल्पना करू शकता की 200 जवळपास आता त्याला 200 वर्षापूर्वी ह्या माणसाने इतका वापर केला ह्या प्रसिद्धीचा. तर हे पत्र, हे प्रसिद्धीचं तंत्र किंवा प्रसिद्धीचं प्रतिमान हे त्याने वापरलं. त्यानंतर मग पुढे नंतरच्या काळामध्ये मग पुढे पब्लिक इन्फॉर्मेशन हे प्रतिमान आलं. विशेषतः त्याचा वापर जो आहे तर तो ज्यांना आपण जनसंपर्काचे जनक म्हणतो आयव्हिली, त्यांनी हे वापरलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जो की माहिती मिळवणं हा लोकांचा हक्क आहे आणि जनसंपर्काचं काम हे सत्याच्या बाजूनच चाललं पाहिजे. सत्य गोष्टीत जनसंपर्कामध्ये सांगितल्या पाहिजे आणि त्या सुद्धा कशा आहे की कोणती गोष्ट लपून ठेवता कामा नये. तर हे कसं आहे, हे पण एक वन वेज मॉडेल होतं, म्हणजे लोकांना खरी माहिती द्यायची. पहिली जे होतं प्रसिद्धीचं तंत्र तर त्याच्यामध्ये खोटी माहिती पण ठासून सांगितली होती, पण आयव्हिलीनं त्याच्या पुढचं प्रतिमान वापरलं पब्लिक इन्फॉर्मेशन मॉडेल. त्याच्यामध्ये सत्य हाच आपला हे जनसंपर्काचा पाया असला पाहिजे आणि लोकांना खरी माहिती दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं की अर्धवट चुकीची माहिती लोकांना सांगू नका, खरी माहिती सांगा. आणि त्याच पद्धतीनं पूर्ण आयुष्यभर आयव्हिलीनं सुद्धा जनसंपर्काचं काम केलं. त्यानंतर तिसरं जे प्रतिमान आहे तर ते आहे असिमेट्रिकल मॉडेल, म्हणजे अप्रमाणबद्ध, ज्याला असं आपण म्हणतो की अप्रमाणबद्ध जे आहे अप्रमाणबद्ध माहितीचं प्रतिमान असं त्याला म्हणता येईल की वन वे असिमेट्रिकल असं जे आहे. किंवा तर ह्याच्यामध्ये काय आहे, याचा वापर जो आहे तर याचा वापर एडवर्ड बर्निस यांनी करून घेतला. मी तुम्हाला जसं सांगितलं ते सिगारेटचं उदाहरण जसं सांगितलं तर तसंच त्यांनी इतरही अनेक ठिकाणी त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे हे आहे की लोकांना माहिती तर खरी सांगायची पण ती आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं खरी माहिती सांगायची. लोकांचं ऐकून तर घ्यायचं पण त्याचा काहीच उपयोग करायचा नाही, बदल करायचा नाही. ह्याला काय म्हटलं जातं, असिमेट्रिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. तर हे जे आहे की याच्यामध्ये काय केलं त्यांनी, तर लोकांना ते एक प्रकारे खरंच होतं ना की स्त्रियांना रस्त्यावर सिगारेट ओढणं वगैरे ह्याला लोक वाईट समजत होते आणि त्याच गोष्टीचा त्यांनी फायदा करून घेऊन त्यांनी हे केलं, पण ते चुकीच्या पद्धतीनं केलं. तर ह्याला असिमेट्रिकल मॉडेल असं म्हटलं जातं. आता टू वे सिमेट्रिकल मॉडेल जे आहे तर ते मात्र आत्ताचं लेटेस्ट मॉडेल कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्या संस्थेमध्ये वापरलं जाणार असं असायला पाहिजे. त्याला दुतर्फा प्रमाणबद्ध प्रसिद्धी प्रतिमान किंवा माहिती प्रतिमान असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. की याच्यामध्ये कसं आहे की यामध्ये कोणत्या गोष्टीला महत्व आहे की आपण लोकांना खरी माहिती द्यायची आणि लोकांचं पण फीडबॅक जो आहे, प्रतिसाद जो आहे तो सातत्यानं जाणून घ्यायचा. ही प्रक्रिया सातत्यानं चालली पाहिजे की ज्या वेळेला कम्युनिकेशनमध्ये गॅप निर्माण होतो तर त्यावेळेला त्या संस्थेविषयी आपोआप गैरसमज निर्माण व्हायला लागतात. हे गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून हे टू वे फीडबॅक गरजेचा आहे. मी तुम्हाला म्हणजे हे सांगतो की तुम्ही वाचा तुम्हाला की टाटा एक ब्रँड म्हणून एक पुस्तक आहे. तर तो टाटा ब्रँड म्हणून कसं लोकांसमोर आलं, टाटा कंपनी, त्याचं खूप चांगलं पुस्तक आहे. त्याचा मराठीमध्ये पण अनुवाद आहे. तर ते खूप चांगलं पुस्तक आहे. ते त्याच्यामधून तुमच्या लक्षात येऊ शकेल की टाटाच्या कंपनीमध्ये आतापर्यंत कधीच संप झालेला नाही. स्वातंत्र्यापूर्व काळापासून टाटाच्या कंपन्या आहेत, परंतु टाटांच्या कंपनीमध्ये अजून आतापर्यंत कधीही संप झालेला नाही. त्याचं कारण काय आहे, हे टू वे सिमेट्रिकल मॉडेल ते वापरतात. ताजचं उदाहरण देतो तुम्हाला. ताज हे टाटाच्या मालकीचं हॉटेल आहे. ज्या वेळेला त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला तर त्यावेळेला टाटांच्या लोकांनी काय केलं, लोकांचे प्राण वाचवले हॉटेलमधल्या लोकांनी. प्रसंगी आपला जीव धोक्यात घातला, परंतु तिथल्या आतमधल्या लोकांच्या सगळ्यांचे प्राण वाचवले. आणि हे सगळं झाल्यानंतर टाटांनी काय केलं, रतन टाटांनी, की प्रत्येक कुटुंबियांना त्याच्यातल्या तिथले जे काम करणारे जे लोक होते
प्रचंड मदत केली त्या मुलांच्या शिक्षणाला, त्या मुलांना स्कॉलरशिप देणं असेल किंवा काय असेल, एवढंच नाही तर त्यांनी ताज हॉटेलच्या आजूबाजूला काम करणं, म्हणजे वेगवेगळे जे चहाच्या टपरीवाले किंवा काही असे फेरीवाले जे आहेत त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली आणि याचा कुठेही गाजावाजा केला नाही. तर हे जे आहे की ज्याला असं आपण म्हणतो की ज्याला प्रोएक्टिव्ह पी आर असं म्हटलं जातं की स्वतःहून काही लोकांना मदत करणे, तर हे टू वे सिमेट्रिकल मॉडेल वापरलं जातं टाटामध्ये. तर त्याच्यामुळे मग टाटामध्ये संप घडलेला आपल्याला कधी दिसत नाही. तर हे प्रत्येक संस्थेनं करणं गरजेचं आहे की सातत्यानं इतर सर्व संबंधित घटक अंतर्गत आणि बाह्य घटकांशी सतत संपर्क ठेवणं, त्यांना सतत सहभागी करून घेणं, त्यांना सतत खऱ्या गोष्टी सांगणं, कुठं कुठे लपू नये, कुठं लपवलं तर ते आज ना उद्या माहीत होतं, जी संस्था लपवते त्याला उलट जास्त संकटांचा सामना करावा लागतो. तर त्यामुळं जनसंपर्कामध्ये हीच गोष्ट एक महत्वाची आहे की जनसंपर्क म्हणजे खरं आहे, सत्य बोलणं आहे. आता याच्यातलाच जो भाग आहे तर तो आपल्या सिलेबसमध्ये पण आहे, तो लॉबिंग जो आहे, तर हे जनसंपर्काचं पण एक दुसरं टोक आहे. तर लॉबिंग ज्याला असं आपण म्हटलं जातं, तर लॉबी हा शब्द जो आहे तर तो काय आहे की अमेरिकेची जी संसद आहे तर त्या अमेरिकेच्या संसदेच्या भोवती गोल असं एक हे आहे की ज्याला असं आपण गॅलरी म्हणतो ते लॉबी. त्याच्यामध्ये लोक उभं राहून काय करायचे की आपल्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या बाजूनच निर्णय घ्यावा या दृष्टिकोनातून तिथल्या खासदारांना, म्हणजे थोडक्यात खासदार म्हणतो त्यांना, लोकप्रतिनिधींना ते माहिती सांगायचे तिथले कारखानदार वगैरे. त्याच्यातून हा लॉबिंग हा शब्द तयार झालेला आहे. तर लॉबिंग म्हणजे काय, तर लोकप्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींनी आपल्या बाजूने निर्णय घ्यावा आणि त्याच्यातून आपला फायदा व्हावा या दृष्टीनं लोकप्रतिनिधींचं मत आपल्या बाजूने वळवणं, याला लॉबिंग असं म्हटलं जातं. अमेरिकेमध्ये ह्या लॉबिंगला पूर्ण परवानगी आहे. जसं आपल्याकडे एखादा वकील जो आहे तर तो नोंदणी करतो वकील म्हणून शिक्षण घेतल्यानंतर, तसं अमेरिकेमध्ये लॉबिस्ट जो आहे तर त्याला नोंदणी करता येते. पण भारतामध्ये मात्र लॉबिंग हा हे मानलं जात नाही, निषिद्ध मानलं जातं. तर नीरा राडिया जे उदाहरण आहे आपल्याकडे की नीरा राडिया नावाच्या, नीरा राडिया कम्युनिकेशन नावाची कंपनी होती, त्याच्या प्रमुख होत्या, त्यांनी काय केलं की काही पत्रकारांना हाताशी धरून आणि काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून काही कंपन्यांच्या हिताचे निर्णय घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून ते त्या सर्व फाईल्स त्याला ह्या ज्या आहेत त्या टेप्स ज्या आहेत, राडिया टेप्स असं म्हटलं जातं त्याला, त्या टेप्स पोलिसांच्या हाती लागल्या आणि मग पोलिसांनी त्यांना अटक केली आणि मग त्या राड्यांना, ती मोठ्या कंपन्याची मोठी आसामी होती परंतु त्यांना अटक झाली. तर भारतामध्ये याला परवानगी नाही आहे. तर आता हे लॉबिंग जे आहे तर ते हे लॉबिंग केलं जातं. भारत सरकार सुद्धा लॉबिंग करतं अगदी पंडित नेहरूंच्या काळापासून, कारण की पाकिस्तानचे लोक काय करतात, पाकिस्तानचे प्रतिनिधी तिथल्या अमेरिकन संसदेतले जे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना भारत कसं वाईट आहे ते सांगतात आणि त्याच्यामुळे त्यांचं तसं मत बनतं. तर तसं होऊ नये म्हणून भारत सुद्धा आपली माणसं त्या ठिकाणी हे करतो आणि त्याच्या माध्यमातून भारत किती चांगलं काम करतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत असतं. तसं हे लॉबिंग ही जी एक प्रक्रिया आहे तर ती पण एक याच्यामध्ये समजून घेण्यासारखी आहे. आता मला जे दाखवायचं होतं ते दाखवलेलं आहे. आता शेवटी 5 मिनिटं मी आता तुम्हाला हे शेअर करणार आहे की याच्यामध्ये जे काही प्रश्न येतात ते कशा प्रकारचे प्रश्न येतात ते मी आता वेळ कमी पडला तर ग्रुपवरही शेअर करतो. तर मला असं वाटतं शेवटचे 2-3 मिनिटं उरलेले आहेत आता, तर त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. तर हे बोला सर, तुम्ही 5-1 मिनिट बोला अधिकच, काही प्रॉब्लेम. हा तर आता हे मी पीपीटी थांबवून पीपीटीच्या ऐवजी मी आता हे काही प्रश्न जे आहेत तर ते आता या ठिकाणी शेअर करतो, म्हणजे मग तुम्हाला त्याच्या संदर्भानं मग कशा प्रकारचे प्रश्न येतात जनसंपर्काच्या संदर्भातले त्याची कल्पना थोडी येऊ शकेल.
शेअर होते का नाही? हो सर झाले आहे शेअर. झालंय का? हो हो. तुम्ही स्क्रॉलिंग करा म्हणजे. स्क्रॉलिंग करू. आलंय का? दिसते. हो दिसते दिसते. स्क्रोल केलं की ते वरती जाईल. ते मला मला माझ्या स्क्रीनवर दिस नाही. वर्ड फाईल आहे सर ती. वर्ड फाईल दिसाली ना? हो सर. हा आता याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते मी आता मी इंग्रजी मधलेच प्रश्न घेतलेले आहेत काही की आता कशा प्रकारचे प्रश्न येतात की उदाहरणार्थ पहिला प्रश्न आहे वॉल्टर लिपमनच्या पब्लिक ओपिनियनच्या संदर्भामध्ये आहे की ह्याच्यामध्ये वॉल्टर लिपमन लिपमन पब्लिक ओपिनियन रिफ्लेक्ट अर्ली परसेप्शन ऑफ त्याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला की वॉल्टर लिपमननं ज्या प्रकारचं पब्लिक ओपिनियन जनमत जे आहे तर ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते कोणत्या प्रकारचं होतं तर ते डायरेक्ट मीडिया इफेक्ट या पद्धतीचं होतं. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की इंटरनॅशनल पब्लिक रिलेशन रिव्ह्यू इथ पब्लिकेशन ऑफ तर आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे इंटरनॅशनल पब्लिक रिलेशन ऑफ अमेरिका त्यांचं हे पब्लिकेशन आहे असा एक प्रश्न आलेला आहे. तर जे जनसंपर्काचे प्रश्न येतात तर त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न असा आहे की वन ऑफ द सोर्स ऑफ अर्ली पब्लिक रिलेशन फाउंड इन युनायटेड स्टेट वर्क तर अमेरिकेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जनसंपर्कासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया केली जात होती तर पॉलिटिकल ब्रॉडकास्टिंग हा प्रकार तिथे केला जात होता. तर असे प्रश्न जास्त करून येतात किंवा मग हे यासाठी या ठिकाणी असर्शन आणि त्याचं रिझन असं म्हणून दोन हे केलेले असतात आपल्याला दोन विधान असतात तर त्या दोन पैकी ती दोन्ही विधानं खरी की खोटी हे आपल्याला तर्काच्या साह्यानं शोधावं लागतं. उदाहरणार्थ इथं म्हटलेलं आहे की पब्लिक रिलेशन इज मोर अन ॲटिट्यूड दॅन टेक्निक तर हे खरं आहे का खोटं आहे तर हे आपल्याला विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे दुसरं काय म्हटलंय विधान as it is an external evidence of managing internal affairs of an institution in a way that market is maintain the status quo tar he don vidhana ji ahet tar ti khari ahet ka khoti ahet he aplyala sangava lagta tar yachyamade kasa ahe ki tisra he barobar ahe ki pahila vidhan barobar ahe pan ti dusra vidhan matra chukita ahe tar asha paddhatine aplyala he prashna vegvegle vicharle jatat. त्यानंतर जनसंपर्कचं पहिलं अधिवेशन कोणत्या शहरात झालं तर ते मेक्सिको सिटीमध्ये झालेलं आहे असे काही प्रश्न मी काढलेले आहेत तुम्हाला. बऱ्याचदा काय होतं की त्याच त्याच प्रश्नांचं रिपिटेशन होतं तर त्यामुळं तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्यांचा जास्त तुम्ही सराव करा आणि त्यामध्ये त्यामधून तुम्ही हे करा. तर मी हे आज मी काढलेले प्रश्न पण तुम्हाला शेअर करतोच आहे आणि नंतरही जर शक्य झालं तर मी आणखी काही प्रश्न तुम्हाला या संदर्भातले शेअर करेन. तर काही एखादा दुसरा प्रश्न असेल तुमचा तर विचारणं मग आपण इथे थांबूया. ही पीपीटी पण मी शेअर करणार आहे ग्रुपवर. पीपीटी पण शेअर करा. हो काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर कोणाचा काही प्रश्न असेल तर विचार नाही तर मग आपण इथे थांबूया. आता एका तासामध्ये सगळेच मुद्दे कव्हर होऊ शकत नाहीत की अनेक मुद्दे आहेत की टूल्स ज्याला आपण म्हणतो टूल्स अँड टेक्निक्स ऑफ पी आर तर वेगवेगळी साधनं कोणती आहेत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते पण आपल्याला म्हणजे एका तासामध्ये सगळं सांगणं शक्य होत नाही. तरी पण जेवढं सांगणं शक्य आहे तेवढं मी सांगितलं परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला जे उपयोगी पडेल असं सांगितलं आहे. काही विचारायचं कोणाला? कोणाला काही प्रश्न आहे का मित्रांनो? सर आपल्याशी संवाद साधतील त्या विषयावर काही प्रश्न असतील तर. हा बोला चव्हाणजी. बोला 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 चव्हाणजी. हा सर ते जनरल पेपर असतो ना त्याबद्दल थोडक्यात माहिती मिळते बरं.
म्हणजे पेपर नंबर वन विषयी विचारताय का तुम्ही? हो हो, ऍक्च्युअली पेपर नंबर वन, हा बोला. पेपर नंबर वन जो आहे तो आता आपला इथला विषय नाहीये. आम्ही लवकरच त्या पेपर वन विषयीची एक कार्यशाळा घेणार आहोत 2 ते 3 दिवसाची. त्यावेळेला तुम्ही त्या कार्यशाळेला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला सगळं त्याच माहिती मिळेल. आता आपल्याला इथे काही सांगता नाही येणार. हा, इथे जनसंपर्काच्या संदर्भानं किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या संदर्भानं काय असेल तर विचारा. कारण की पेपर वन मध्ये कसं असतं की 8-10 विषय आहेत वेगवेगळे, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येत असतात, त्याचा सिलेबस आहे. तर त्यानुसार ते प्रश्न येत. ठीक आहे, मग आपण मला वाटतं काही प्रश्न नाहीत कोणी. हा बोला बोला. हा बोला बोला. हेमंतजी बोला. सर आपलं आपण जे रतन टाटांचं उदाहरण दिलं ते बुकचं नाव नाही सांगितलं, मराठी जे बुक आहे त्या बुकचं नाव काय आहे? टाटा एक ब्रँड, टाटा एका ब्रँडची कहाणी असं पुस्तकाचं नाव आहे. अच्छा, ते मराठीत आहे का? हा मराठी मध्ये आहे ते पुस्तक, अगदी इंटरनेटवर सुद्धा फ्री उपलब्ध आहे ते. तुम्ही जर हे टाकून जर शोधलं तर पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायला मिळतं आणि खूप चांगलं पुस्तक आहे. आणखी काही प्रश्न आहेत का कोणाचे? बोला बोला. हा सर, ग्रुपची लिंक शेअर केला तर बरं होईल सर. ग्रुपची लिंक नाही, ग्रुपमध्ये हे प्रश्न येतील टाकतील सर, जो व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्याच्यात. हा सर, त्याची लिंक नाही माझ्याकडे, जॉईन करतोय. ओके, आपण कुठे टाकणार तुम्हाला लिंक ते सांगा ना. तुम्ही ती लिंक असल्याशिवाय थोडी जॉईन झाली असतात. हा लिंक सर चॅट बॉक्स मध्ये शेअर केलं तर चालेल. ओके ओके, चॅट बॉक्स मध्ये टाकतो मी. ओके ठीक आहे, ठीक. सर पुस्तकाचं नाव काय सर आता सांगितलं तुम्ही ऑनलाईन? ते टाटा एका ब्रँडची कहाणी. टाटा एका ब्रँडची कहाणी. ओके सर, थँक्यू सर. चालेल भाई, पुढचं हे करा. हो सर. सर तुमची स्क्रीन जे आहे ती स्टॉप करा, म्हणजे पुढे आपल्याला हे करता येईल. हो हो. झालं का स्टॉप? झालं नाही सर, स्टॉप स्क्रीन करावं लागेल. नाही झाले अजून सर. बर, हा ठीक आहे सर. मित्रांनो, अतिशय कमी वेळामध्ये इतका मोठा विषय जो जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा विषय फार मोठा आहे आणि या विषयाला अगदी व्यवस्थित मुद्देसूद मांडणी करणं आणि कमी वेळामध्ये सर्व मुद्द्यांची व्यवस्थित विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणं हे कसब असतं आणि हे कसब डॉक्टर चिंचोळकर सर यांच्या ठाई आहे. त्यामुळे त्यांनी या सगळ्या विषयाला व्यवस्थित सूत्रबद्ध पद्धतीने संचलन केलं. त्याचबरोबर ह्या सेशनचं आणि ह्या लेक्चरचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं की विषय संपल्यानंतर लागलीच त्या विषयावरील संभाव्य प्रश्न कसे असू शकतील त्याची एक आदर्श क्वेश्चन्स पेपर ज्याला म्हणतो आपण तो सरांनी शेअर केला, जो अतिशय उपयुक्त होता. मी विद्यापीठाच्या वतीनं आणि जनसंपर्क आणि पत्रकारिता विषयाच्या विभागाच्या वतीनं डॉक्टर भटकर सरांच्या वतीनं आपले डॉक्टर चिंचोळकर सर आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर अशाच पद्धतीनं आपण भविष्यातही या विषयासंदर्भात विभागाच्या वतीनं काही कार्यक्रम झालेत तर निश्चितच आपण आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद भटकर सर आणि